मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, गडचिरोली वनवृत्ताचा वनरक्षक या पदांचा पात्र उमेदवारांचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि तो आपल्या स्क्रीनवर आहे. त्याचबरोबर ठाणे वनवृत्ताचा निकालसुद्धा जाहीर झालेला आहे, तोसुद्धा आपल्याला बघायचा आहे. त्याचबरोबर गोंदिया वनवृत्तामध्ये सर्वेक्षक या पदांकरता अतिशय महत्त्वाची सूचना आलेली आहे, ती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि हे तिन्ही बाबी म्हणजेच गडचिरोली, ठाणे आणि गोंदिया या तिन्ही ज्या बाबी आपण जाणून घेणार आहोत त्याच्या PDF मी आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या टेलिग्राम चॅनलवर PDF स्वरूपामध्ये आपल्या सर्वांकरता उपलब्ध करून देणार आहे. तेथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, वनरक्षक सर्वसेवा भरती प्रक्रिया 2019 लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबतची ही सूचना आपण बघू शकता. गडचिरोली वनवृत्ता अंतर्गत येणारे पेसा अंतर्गत 62 व बिगर पेसा अंतर्गत 23 जागांसाठी निकाल हा घोषित झालेला आहे आणि तो निकाल आपल्या स्क्रीनवर आहे. तर दिनांक 20/8/2019 उमेदवारांनी शारीरिक म्हणजेच छाती, उंची, वजन इत्यादी मोजमापे व शैक्षणिक अर्थात तपासणी स्थळ हे मुख्य वनसंरक्षक कोटेगाव रोड गडचिरोली यांच्या कार्यालयातील सभागृहामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. आणि दिनांक 21/8/2019 उमेदवारांची स्पर्धात्मक धावण्याची चाचणी पुरुष 5 किलोमीटर सकाळी 6 वाजतापासून तर महिला 3 किलोमीटर सकाळी 9:30 वाजतापासून सुरू होणार आहे. स्थळ आहे मध्यवर्ती काष्ट भांडार चांदळा रोड गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा निकालाची प्रत इथे दिलेली आहे. लेखी परीक्षा आणि फिजिकल आणि कागदपत्र तपासणीच्या नंतरच अंतिम निवड यादीही लागणार आहे. तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची सूचना आहे गडचिरोली यांच्याकरिता. बघा, हा निकाल आहे. जे जे मित्र पात्र झालेले आहेत त्या सर्वांचं पुढच्या टप्प्याकरता अभिनंदन. तर मित्रांनो, PDF स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण ही जी फाईल आहे ती मी उपलब्ध करून देणार आहे. अशा प्रकारचा हा निकाल आहे. यानंतर ठाणे वनवृत्ताचा निकाल बघा. फॉरेस्ट गार्ड एक्झामच्या 2019 ठाणे फॉरेस्ट सर्कल करता आहे. लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट जे एक्झाम रिटर्न एक्झाममध्ये पास झाले त्यांची लिस्ट आहे. यांचीसुद्धा सविस्तर सूचना आपल्याला उपलब्ध होईल. तर मित्रांनो, अतिशय मोठी लिस्ट आहे. बरेचशा जागा आहेत, बरेचसे मित्र यामध्ये पात्र झालेले आहेत. तर ही सुद्धा मी आपल्याला उपलब्ध करून देईल. त्यानंतर गोंदिया नागपूर वनवृत्त सर्वेक्षक भरती प्रक्रिया 2019 यांच्याकरता अतिशय महत्त्वाची सूचना आलेली आहे. बघून घ्या. यांची 9/8/2019 रोजी सकाळी 10 वाजता प्रमाणपत्र तपासणी होणार आहे. सर्वेअर भरती प्रक्रिया 2019च्या अनुषंगाने लेखी परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांची यादी ही जाहीर झालेली आहे. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांच्या व्यावसायिक चाचणी परीक्षा तसेच व्यावसायिक अर्थासंबंधीचे दस्तावेज आणि आरक्षण इत्यादी बाबतचे प्रमाणपत्र तपासणीचा वेळ 10 वाजता 9/8/2019 रोजी नारा डेपो वनपरिक्षेत्र अधिकारी सेमिनरी हिल्स नागपूर वन विभाग नागपूर येथे आयोजित केलेला आहे. तर उमेदवारांनी स्वतःचे लेखी परीक्षेचे ओळखपत्र सोबत आणायचे आहे, त्याचबरोबर नमूद केलेले सर्व दस्तावेज एक छायांकित प्रत सोबत आणायचे आहे. अशा प्रकारच्या सूचना आहेत आणि त्या आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेल्या आहेत. धन्यवाद.